नमस्कार, अंजनीस फूड स्टॉफ मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इडलीची अशी एक रेसिपी करणार आहोत ज्यामध्ये मिश्र डाळींचा आणि भाज्यांचा वापर करणार आहोत, त्यामुळे आजची ही आपली रेसिपी एकदम हेल्दी आणि टेस्टी होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी इडलीसाठी जाड तांदूळ घेतलेले आहेत, जाड साधेच तांदूळ आहेत हे, ह्याच्याने इडल्या छान होतात। ह्या एक कप मापाने मी हे 3 कप तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही हवं ते वाटीचंही माप घेऊ शकता। आणि याच कपाने मी हे अर्धा अर्धा कप डाळी घेतलेले आहे, ही हिरव्या मुगाची सालवाली डाळ आहे, ही मसूरची डाळ आणि उडदाची डाळ, ही अर्धा अर्धा कप तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत। आता डाळ आणि तांदूळ हे सर्व साहित्य आपल्याला धुवून व्यवस्थित 4 ते 5 तास भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर ग्राइंड करून घ्यायचं आहे। डाळ आणि तांदूळ आपले व्यवस्थित उमळून झालेले आहेत, आता हे दोन्ही एकत्र करून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। ही जी मी सालीची डाळ घेतली होती हिरवी, त्याऐवजी तुम्ही साधी मुगाची डाळ जी पिवळी घेते तीही घेऊ शकता, आवडीप्रमाणे आपण डाळी घेऊ शकतो। आता हे दोन्ही आपण एकत्र करून ग्राइंड करून घेऊया। आता तांदूळ आणि डाळी सर्व ग्राइंड करून झालेलं आहे, अशा प्रकारे हे पीठ आपलं रेडी आहे। आता हे आपल्याला 10 ते 12 तास किंवा रात्रभर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे अगदी चांगलं फुलून येईल पीठ आणि इडलीसाठी रेडी होईल। तुम्ही आता पाहू शकता हे पीठ चांगलं आता आंबून फुलून आलेलं आहे, पूर्ण रात्रभर मी हे ठेवलं होतं त्यामुळे पीठ छान फुललेलं आहे। आता हे आपण मीठ घालून मिक्स करून घेऊयात व्यवस्थित, आणि मग ह्याच्या तुम्ही अशाच प्लेन इडल्याही बनवू शकता किंवा भाज्या मिक्स करूनही तुम्ही ह्याच्या इडल्या बनवू शकता। सभेनुसार मीठ टाकून आपण पीठ व्यवस्थित एकत्र करून घेऊया। सर्वात आधी आपण इडली स्टँड मध्ये तेल लावून घेऊया। तेल लावून झाल्यानंतर 1-1 चमचा बॅटर आपण खालून घेऊया। अशा प्रकारे हे आता पूर्ण स्टँड आपण इडली पीठ लावून झालेला आहे। आता हा स्टँड आपल्याला 10 ते 15 मिनटं कुकरमध्ये वाफवून घेऊया, म्हणजे ह्या प्लेन इडल्या आपल्या रेडी। इथे आपण आता थोडं पीठ इडलीचं घेऊन भाज्या घालून ही थोड्या इडल्या बनवूयात। 2 गाजरं घेतल्या तिथे मी किसून, 1 सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि थोडी फरस बी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, थोडी कोथमीर घेतलेली आहे आणि मिरची आलं आणि लसूण याचा ठेचा बनवून घेतलेला आहे। आता या भाज्या थोड्या थोड्या करून आपण या इडलीच्या बॅटरमध्ये घालूया। कोथिंबीर घालूया, मिरची आलं लसूणचा ठेचाही घालूया थोडा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, त्या इडली प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे। आता हे इडलीचं पीठ आपण इडली प्लेटमध्ये घालूया। तुम्ही यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता, जर ग्रीन पीसचा सीझन असेल तर ग्रीन पीसही घालू शकता तुम्ही। या भाज्या घातल्यामुळे इडल्या आणखीन हेल्दी होतात। अशा प्रकारे सर्व आपण इडली प्लेट्स भरून घेऊयात आणि 15 मिनटं पुन्हा ह्या इडल्या वाफवून घेऊयात। आता याही इडल्या आपल्या वाफवून झालेल्या आहेत, तर या आपण काढून घेऊयात। भाज्या घातल्यामुळे ह्या आपल्या इडल्या खूप हेल्दी झालेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता ह्यात। अशा प्रकारे आपल्या ह्या पौष्टिक इडल्या तयार आहेत, अगदी सॉफ्ट छान झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। थोडा कलर तुम्हाला वेगळा वाटेल कारण आपण मिक्स डाळी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा कलर थोडा वेगळा आलेला आहे, पण तरी ह्या इडल्या पौष्टिक आहेत। नेहमी आपण उडदाची डाळ आणि तांदूळ ह्याच्या ज्या प्लेन इडल्या बनवतो त्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात, पण या मिक्स डाळीमुळे थोडा कलर चेंज झालेला आहे आणि आपल्या हा अगदी हेल्दी ब्रेकफास्ट रेडी आहे। ह्याच्याबरोबर आपण खोबऱ्याची चटणी सर्व केली आहे, कुठल्याही प्रकारची चटणी याच्याबरोबर घेऊ शकता।